नमस्कार, मी राहुल फाटे. तुम्हा सगळ्यांचं रूपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो. रूपदा हा कार्यक्रम म्हटला की तुमचा माझा सौंदर्याशी निगडीत हा संवाद हा अनेक दिवसांचा आहे, पण दरवेळेला एक नवीन विषय, दरवेळेला एक नवीन संकल्पना, दरवेळेला एक विचार सौंदर्याचा घेऊन आपण सौंदर्याविषयी बोलत असतो. आणि म्हणून रूपदा हा कार्यक्रम तुमच्या माझ्या मनातला कार्यक्रम होतो. रूपदा या कार्यक्रमात आज आपण बोलतो आहोत ते रूपदा याच विषयावरती. रूपदा हा झी वरचा जसा माझा अत्यंत पॉप्युलर प्रोग्राम आहे, तसंच रूपदा हे माझं अत्यंत पॉप्युलर असं एक प्रॉडक्ट पण आहे, रूपदा ऑइल कंट्रोल पील. रूपदा या ऑइल कंट्रोल पील विषय आपण आधी पण बोललेलो आहोत, पण आज त्याची आणखीन खूप सारी वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायची आहेत. रूपदा कसं वापरायचं आपण पाहिलंय. अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून रूपदा ऑइल कंट्रोल पील, अर्धा चमचा डर्मो डिटॉक्स पॅक आणि अर्धा एक चमचा पाणी, या तीन गोष्टी वाटीत घेऊन बोटाने मिसळून घ्यायच्या, चेहऱ्यावर लावायच्या. हळूवार 2 मिनिटं हा सर्क्युलर मसाज करायचा सगळ्या चेहऱ्याभर. 10 मिनिटं पॅक ठेवायचा, ओला करायचा, हळूवार घासून पुन्हा एकदा धुवून टाकायचं. धुतलं की टर्किश टॉवेलने चेहरा पुसून घ्यायचा आणि मग थोडंसं सॅफ्रोलाइट जेल लावायचं. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण आज ही सगळी प्रोसेस कशासाठी करायची आणि त्यातनं नेमकं आपल्याला काय काय साध्य होणार आहे याविषयी मला बोलायचं आहे. म्हणून मी म्हणते रूपदा या कार्यक्रमात आपण बोलतो आहे रूपदाच प्रॉडक्ट विषयी, जे ऑइल कंट्रोल पील आहे. आणि मग नेमकं हे पील कधी कितीदा वापरायचं, कसं वापरायचं, तर रूपदा ऑइल कंट्रोल पील आणि डर्मो डिटॉक्स पॅक खऱ्या अर्थानं पाहिलं तर तुम्हाला खरंच जर सुंदर व्हायचं असेल, तुमची त्वचा खराब असेल, रफ असेल, ओपन पोर्स असतील, एक्ने पिंपल्स क्रस्ट असतील, डाग असतील, टॅन असेल, काय काय सांगू, पण या प्रत्येक गोष्ट वेगळी करून सांगणार आहे आज मी. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला रूपदा वापरता येणार आहे. सगळ्यात पहिलं, जर तुमची त्वचा तेलकट असेल, ती तेलकट मेंचट रापलेली दिसत असेल, टॅन दिसत असेल, पॅची दिसत असेल, ओपन पोर्स असतील आणि डेड टिश्यू साठल्यामुळे तुम्ही असे मॅच्युअर विचित्र दिसत असाल, तर सुंदर दिसण्यासाठी एकमात्र पर्याय आहे तो म्हणजे रूपदा ऑइल कंट्रोल पील. जोपर्यंत तुम्ही त्वचेवरचा तेलकटपणा कमी करणार नाही, जोपर्यंत तुम्ही मृतपेशी कमी करणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुंदर दिसूच शकत नाही. आणि प्रोफेशनल पील्सचा जर विचार केला ना, तर त्या आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा करतंय. बाकी वेळेला काय करायचं, हो बाकी वेळेला रूपदा वापरायचं घरच्या घरी. आणि रूपदा कुठे मिळेल असा जर विषय असेल, तर कुठल्याही कॉस्मेटिक्सच्या दुकानात जा, रूपदा तुम्हाला मिळेल. कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये तुम्ही जा, तुम्हाला रूपदा मिळेल. राहुल फाटेज इनोव्हेशन सेंटर्स जिथे आहेत स्किन आणि हेअर केअरची, तिथे पण मिळेल. आणि त्याहून महत्वाचं, ऑनलाईन सुद्धा तुम्हाला रूपदा मागवता येईल. आपला नंबर इथे कंटिन्युअस डिस्प्ले होतो आहे. www.rahulfate.com ही आपली वेबसाईट पण आहे. वेबसाईटवर जा किंवा इथे जे नंबर डिस्प्ले होत आहेत इथे एक फक्त मिस्ड कॉल द्या, आम्हीच तुमच्याशी संपर्क साधू. रूपदा मिळवणं काही कठीण नाही, कुठेही उपलब्ध होईल. कसं वापरायचं तुम्हाला माहितीच आहे, किती वापरायचं हे पण तुम्हाला माहिती आहे, कितीदा वापरायचं हे महत्वाचं आहे. इनिशियली तरी मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की खरंच सुंदर जर व्हायचं आहे ना, मग रूपदा दिवसातनं 2 वापरायला पाहिजे, एक सकाळी आणि एकदा रात्री. सकाळी आणि रात्री वापरलं त्याच्याबरोबर थोडंसं सॅफ्रोलाइट जेल किंवा मग प्रत्येक समस्येनुसार आता काय काय वापरायचं मी तुम्हाला सांगणार आहे. हे वापरायला सुरुवात केली की मग तुमची त्वचा बदलायला लागते, तुम्ही सुंदर दिसायला लागता. पहिला आपण साधा तेलकट त्वचेचा कन्सेप्ट घेऊया. त्वचा तेलकट आहे, ओपन पोर्स आहेत, क्रस्ट आहे, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आहेत, अशी जर तुमची त्वचा आहे, तर रूपदा आणि डर्मो डिटॉक्सचा पॅक तुम्हाला दिवसातनं 2 वापरायचा आहे. हा पॅक वापरलात की रूपदा ऑइल कंट्रोल पील तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करण्याचं काम करेल. मृतपेशी कमी होतील, त्यामुळे आतलं साठलेलं मेलॅनिन कमी होईल. मेलॅनिन कमी झालं की तुमच्या त्वचेवरचा टॅन कमी होईल आणि आपोआपच तुमची त्वचा उजळून निघेल. हे जे हा जो सौंदर्याचा मूळ मंत्र आहे ना, तो मूळ मंत्र एकाच शब्दाचा आहे, तो म्हणजे रूपदा. तुमच्या त्वचेला
पुन्हा लावण्य पुन्हा रूप प्रदान करण्याचं काम रूपदा करत असतं. आणि म्हणून अट्टाहासानं मला सांगणं असतं, मला प्रत्येकाला सांगावं असं वाटतं की अरे बाकी काही वापरा नका वापरू रे, पण रूपदा निश्चित वापरा, कारण रूपदा तुमचं रूप लावण्य परत उजळण्याचं काम करत असतं. जर तुमच्या त्वचेवर टॅन साठलेला असेल, सपोज तेलकट त्वचा आहे, अगदी साधं उदाहरण मी जे तुम्हाला नेहमीच सांगत असतो की तेल लावलेलं वांग भाजायला घ्या किंवा साधं वांग भाजायला घ्या. तेल लावलेलं वांग जे आहे पटकन भाजलं जातं, कारण तेलकटपणा उन्हातले किंवा उष्णतेचे गुणधर्म वेचून घेण्याचं काम करतो. आणि मग तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तुम्ही उन्हात गेलात की पटकन काळवंडता, काळवंडले की मग तुम्हाला प्रश्न पडतो हा टॅन कसा काढायचा. उत्तर अगदी साधं सोपं आहे, रूपदा वापरायचं. हो, रूपदा वापरलं की हा टॅन झपाट्यानं कमी होतो, मृतपेशी कमी होतात आणि त्याहून तेलकटपणाही कमी होतो, ज्याच्यामुळे तुमची स्किन अशी मस्त मेंटेन करता येते. तेलकटपणा कमी झाला, मृतपेशी कमी झाल्या की टॅन गेला, मॅच्युअर लुक गेला, तुम्ही यंग दिसायला लागले आणि त्वचा टवटवीत फ्रेश दिसायला लागली. मी नेहमी म्हणतो ना की 50 आता आल्यानंतर पण माझं स्किन असं तुम्हाला 50 वाटणार नाही, कारण रूपदा रेग्युलर वापरलं जात. खूप काही केलं जात नाही, हो, वेळच मिळत नाही, इतकी व्यस्तता असते, आपली वेगवेगळे सेंटर्स असतात, कंपनीची कामं असतात, शूट्स असतात, या सगळ्या गोष्टींमधनं खरं जर मला मदत कोणी करत असेल तर रूपदा हा माझाच ऑइल कंट्रोल पिलचा पॅक. रूपदा रेग्युलर वापरलं ना की मग तुमचं एजिंग दिसत नाही, तुमची त्वचा टवटवीत दिसते, तुम्ही सतेज आणि सुंदर नेहमीच दिसत राहता. मुख्य दिवसभर काम करूनही तुम्ही कधीच थकलेले दिसत नाही, कारण रूपदा त्याचं काम करत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला ऍक्ने, पिंपल्स, त्याचे खड्डे असतील, काय करायचं बरं? वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करून खूप खर्च करण्यापेक्षा रोज घरी सकाळ संध्याकाळ रूपदा वापरायला लागलात ना की या सगळ्या समस्या कमी होतात. तुमचे पिंपल्स, तुमचे क्रस्ट, चेहऱ्यावरचे दाणे, खड्डे, या सगळ्या गोष्टी कमी करायला रूपदा हा सर्वोत्तम इकॉनॉमिकल आणि अत्यंत प्रभावी इलाज आहे. वापरायची प्रोसिजर सेम आहे, फक्त सकाळ संध्याकाळ नियमित वापरायचं आहे. आणि प्रमाण जे मी सांगतोय ना ते चुकवू नका बरं का. चमचा घ्या आपला, टीस्पून पोहे खाण्याचा चमचा, आणि मोजून अर्धा चमचा रूपदा घ्या, अर्धा चमचा डर्मो डिटॉक्स पॅक घ्या आणि एक चमचा पाणी घ्या. प्रॉपर मिसळून मी सांगितलंय तसं वापरा, काहीच कठीण नाही, फार सुंदर रिझल्ट्स येतात बरं का. फक्त करून तर बघा, रूपदा डर्मो डिटॉक्स पॅक एकदा आणा, वापरा आणि मग प्रतिक्रिया मला माहिती आहे तुम्हीच मला देणार आहात की आमचं स्किन फार सुंदर व्हायला लागलंय. आणि जर पिंपल्स असतील, तारुण्यपीठिका तुमच्या चेहऱ्यावरती असतील, त्याचे डाग असतील किंवा त्याचे खड्डे असतील, तर मग रूपदाला पर्यायच नाही आहे दुसरा काही. रूपदा डर्मो डिटॉक्स पॅक सकाळ संध्याकाळ वापरायला लागलं की तेलकटपणा कमी होतो, पिंपल्स कमी होतात, एवढंच नव्हे तर त्याचे पडलेले खड्डे सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतात. पिंपल्स, खड्डे, डाग, खराब झालेली त्वचा इम्प्रूव्ह करण्याचा एकच मूळ मंत्र म्हणजे रूपदा. आणखीन कुठे कुठे हे रूपदा इफेक्टिव्ह आहे याविषयी आपण बोलणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकशी. मी राहुल फाटे तुमच्याशी संवाद साधतो आहे ते रूपदा या विषयावरती. कुठेही जाऊ नका, बघत राहा रूपदा, सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात. रूपदा विषयीच बोलतोय सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. तेलकटपणा पाहिला, पिंपल्स पाहिले, पण त्याचबरोबर टॅन जेव्हा येतो, तुम्ही अगदी गोव्यासारख्या ठिकाणी गेलात, उन्हात तुमची त्वचा रापून गेलेली आहे, मस्त काळे दिसताय तुम्ही आणि आता पुन्हा पूर्वपदावर यायचंय, अशा वेळेला फेअरनेससाठी क्रीम्स, जेल्स असं काही काम करत नाही बरं का. खरं फेअरनेस हा शब्द चुकीचा आहे, पण पुन्हा पूर्वपदावर जर यायचं असेल, पुन्हा छान दिसायचं असेल, तर बाकी कुठलंच प्रॉडक्ट काम करत नाही. जोपर्यंत त्वचेवरच्या मृतपेशी तुम्ही काढत नाही तोपर्यंत पुन्हा तुम्ही सुंदर दिसत नाही. आणि जर पुन्हा सुंदर व्हायचं असेल तर रूपदा वापरायलाच लागेल. रूपदाचा पॅक सकाळ संध्याकाळ वापरायचा आणि त्यावर सॅफ्रोलाइट जेल वापरायचं,
सगळा टॅन त्वचेवरचा निघून जातो, पुन्हा तुम्ही जैसे थे सुंदर दिसायला लागतात. हा एक भाग झाला. पिंपल्स, तारुण्यपीठिका, क्रेस्ट, एक्ने हा दुसरा भाग झाला. आणि मग आणखीन कुठे कुठे रूपदा काम करतं, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पण मला तुम्हाला सांगायचं की ज्या वेळेला तुम्हाला त्वचा पॅची झालेली दिसते म्हणजे काय हो, खूपदा बघा कसं होतं, नुसत्या ओठांभोवतीचं स्किन काळं दिसत असतं, खूपदा डोळ्यांभोवतीचं स्किन काळं दिसत असतं, खूपदा कपाळावरती असे वेगवेगळे पॅची काळे डाग असतात. सनबर्न, सन टॅनमुळे स्किन पॅची झालेली असते. ही पॅची झालेली त्वचा पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं काम रूपदा करत असतं. म्हणजे रूपदाचे तुम्ही म्हणाल काही झालं की हा माणूस रूपदा सांगतो, कारण प्रॉडक्टच तसं आहे, त्याचे गुणधर्मच असे. आणि मृतपेशी साठल्यामुळं आणि मेलनिन साठल्यामुळं ज्या ज्या समस्या येत असतात त्या समस्यांना एकच उत्तर असू शकतं, ते म्हणजे रूपदा ऑइल कंट्रोल पील. म्हणून रूपदा ऑइल कंट्रोल पील हे तसं माझ्या मर्मबंधातलं प्रॉडक्ट आहे. आणि तुम्ही वापरायला लागलात की तुमच्या पण मनातलं हे प्रॉडक्ट होतं, कारण तुमच्या मनात स्वतःच्या चेहऱ्याची जी सुंदर कल्पना असते ते तुम्हाला पुन्हा देण्याचं काम रूपदा करत असतं. ओपन पोर्स असू देत ते कमी करण्याचं काम रूपदा करतं. डेड टिश्यू साठलेला कमी करण्याचं काम रूपदा करतं. एक्ने, पिंपल्स कमी करण्याचं काम रूपदा करतं. खड्डे चेहऱ्यावरचे आणि डाग कमी करण्याचं करतं. त्याचबरोबर ओठांभोवती जर काळेपणा आलेला असेल ना तो पण कमी करण्याचं काम रूपदाच करतं. मारुती ब्लॅकनेस असं मी त्याला गमतीनं म्हणतो. असा जीनियस कॉम्बिनेशन असला ना की मग रूपदा आणि डर्मो डिटॉक्स पॅक अर्धा अर्धा चमचा घ्यायचा, एक चमचा पाणी संपूर्ण चेहऱ्याला लावायचं आणि एवढ्या भागात मात्र थोडासा जास्त मसाज करायचा. हे झालं, 10 मिनिटांनी चेहरा धुवून टाकायचा, व्यवस्थित पुसायचा. आणि रिकेअर सिरम म्हणून आपलं एक फार सुंदर अँटीऑक्सिडंट प्रॉडक्ट आहे. हे रिकेअर सिरम एक 8-10 थेंब घेऊन संपूर्ण चेहऱ्याला मसाज करायचा, 4 आणखीन थेंब घ्यायचे आणि एवढ्याच भागाला हलका हलका मसाज करायचा. एक 8-15 दिवस रेग्युलरली सकाळ संध्याकाळ ही प्रोसेस करा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, ओठाभोवतीचा काळेपणा जो आहे तो कमी व्हायला लागलेला असतो. आणि मग आणखीन एक समस्या असते, ती म्हणजे कपाळावरचे काळे डाग सनबर्न्समुळे खूप पुरुषांमध्ये तुम्हाला हे बघायला मिळते. आणि हे पुरुष जेव्हा असे डाग चेहऱ्यावरती येतात तेव्हा असंख्य प्रकारच्या ट्रीटमेंट्स आणि प्रॉडक्ट्स वापरून ॲक्च्युअली थकलेले असतात. या लोकांना पुन्हा जर सुंदर दिसायचं तर पर्याय पुन्हा रूपदा डर्मो डिटॉक्स पॅकचाच आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो, एक 15 दिवस ट्रायल घ्या. होम केअर करण्यापूर्वी स्वतःचे फोटोग्राफ्स घ्या आणि होम केअर एक 15 दिवस केल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःचे सेल्फी घ्या. तुमच्या असं लक्षात येईल की रूपदा वापरल्यामुळे हे काळे डाग पण कमी व्हायला लागलेत. आणखीन खूप सारे उपयोग आहेत रूपदाचे, पण वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकशी. कुठेही जाऊ नका, बघत राहा रूपदा, कारण मी राहुल फाटे तुमच्याशी सौंदर्याच्या गुजगोष्टी करतोय. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत रूपदा या कार्यक्रमात. रूपदा हेच प्रॉडक्ट घेऊन आपण सौंदर्याच्या गुजगोष्टी करतो आहोत. काळेडाग, टॅन, पॅचिनेस, सूर्याचे दुष्परिणाम हे सगळं आपण पाहिलं. ॲक्ने पाहिले, पिंपल्स पाहिले, त्याचे डाग खड्डे पाहिले, हे सगळं रूपदामुळे कमी होत असतं. पण आणखीन त्याचे काही महत्त्वपूर्ण फार सुंदर इफेक्ट्स आहेत, म्हणून रूपदा वापरणं अतिशय महत्त्वाचं असतं. एक म्हणजे तुम्ही जर मॅच्युअर दिसायला लागले असाल. खूपदा असं असतं की एखादी व्यक्ती छान यंग दिसत असते पण हळूहळू त्वचेवरती मृतपेशी साठायला लागतात आणि मग तुमचंच सौंदर्य कुठेतरी हरवायला लागतं. नाजूकपणा तुमच्या दिसण्यातला कुठेतरी गायब होतो, तुमच्या सौंदर्यातली कोवळीक निघून जाते आणि तुम्ही जठर दिसायला लागतं, जरड दिसायला लागतं. असं जेव्हा होत असताना तेव्हा एकमात्र पर्याय आहे पुन्हा यंग दिसण्याचा, तो म्हणजे रूपदा डर्मो डिटॉक्स पॅक वापरण्याचा. या दोन गोष्टी मिसळून वापरल्यात की त्वचेवर साठणाऱ्या मृतपेशी निघून जातात आणि मग तुम्ही परत यंग दिसायला लागता. एक आणखीन महत्वाची गोष्ट, खूपदा त्वचा थोडीशी तेलकट असते आणि त्वचेवरती फाईन हेअरलाईन रिंकल्स आलेल्या असतात, आपण मॅच्युअर दिसायला लागलेलो असतो.
असं ज्या वेळेला घडतं ना जेव्हा फाईन रिंकल्स येतात तेव्हा एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की चेहऱ्यावरती मृतपेशी साठल्यामुळे आता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्वचेची मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता त्वचेची कमी व्हायला लागलेली असते. परिणाम त्वचेवरती फाईन हेअरलाईन रिंकल्स यायला लागलेले असतात आणि तुम्ही वयस्क दिसायला लागलेले असतात. जर तुम्हाला असं वयस्क दिसायचं नसेल तर पुन्हा रोज घरच्या घरी त्वचेवरच्या मृतपेशी काढून टाकणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला भीती वाटायला लागते ना तुमच्या त्वचेवरच्या फाईन हेअरलाईन रिंकल्सची तेव्हा पुन्हा तुमच्या मदतीला येतं रूपदा. पण जेव्हा रिंकल्स येतात ड्रायनेस येतो 40 पलीकडे तुम्ही पोहोचलेले असता तेव्हा हेच रूपदा थोडस वेगळ्या पद्धतीने वापरायचं असतं. ते म्हणजे अर्धा टीस्पून रूपदा अर्धा चमचा म्हणजे अर्धा टीस्पून डर्मो डिटॉक्स पॅक आणि त्याच्याबरोबर अर्धाच टीस्पून निर्मल एक्सफोलिएटिंग लोशन मिसळायचं असतं. एकच गोष्ट ऍड झाली रूपदा डर्मो डिटॉक्स ऐवजी आता रूपदा डर्मो डिटॉक्स आणि निर्मल असं कॉम्बिनेशन आलं. ही खऱ्या अर्थानं पुन्हा यंग दिसण्यासाठीची संजीवनी आहे. अर्धा चमचा रूपदा अर्धा चमचा डर्मो डिटॉक्स पॅक आणि अर्धा चमचा निर्मल म्हणजे हाफ टीस्पून या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. पुन्हा तशाच चेहऱ्यावरती हलका मसाज करून लावायचा. 2 मसाज करायचा 10 ठेवायचं आणि पाण्याने धुवून टाकायचं. जेव्हा रूपदामध्ये निर्मल मिसळताना तुम्ही तेव्हा फाईन हेअरलाईन रिंकल्स वरती काय गजब रिझल्ट येतात तुम्हाला सांगू. वापरून बघा प्रतिक्रिया तुमचीच माझ्यापर्यंत येईल की अहो या 3 गोष्टी वापरल्यानं का अफलातून चेहरा झालाय म्हणून. आणि मला माहिती आहे रूपदा वापरायचंय त्याचे खूप सारे ठिकाणी उपयोग आहेत पण ते कसं वापरायचं काय वापरायचं मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहेच. मोजून घ्या प्रमाण आणि वापरा. कुठलाही साईड इफेक्ट न येता अप्रतिम रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. तुमची स्किन छान दिसायला लागेल. 40 ओलांडली असेल तर रूपदा सारखा पर्यायच नाही. आणि याविषयी आणखीन माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपले टोल फ्री नंबर आणि आपले नंबर्स इथे डिस्प्ले करतो आहोतच. तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि मग आमचेच टेक्निकल ऑफिसर्स तुम्हाला कॉल करतील आणि तुमच्याशी संवाद साधतील तुम्हाला मार्गदर्शन करतील. कुठलंही ब्युटी पार्लर कुठलंही कॉस्मेटिक शॉप आपली सेंटर्स इथे तर आपली प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेतच पण याचबरोबर आपली वेबसाईट आठवणीनं बघा. www.rahulphate.com RAHULPHATE.com इथं तुम्ही एकदा व्हिजिट द्या. आपल्या असंख्य प्रॉडक्ट्स तिथलं रिसर्च तिथलं वर्कआउट आणि सौंदर्याची परिपूर्ण कल्पना याबद्दल तुम्हाला वेबसाईटवर माहिती मिळेल आणि आमच्या टेक्निकल ऑफिसर्सशी संपर्क साधता येईल. मात्र आज इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे. पुढल्या रविवारी पुन्हा याच वेळेला आपण भेटणार आहोत रूपदा या कार्यक्रमामध्ये आणि मी राहुल फाटे तुमच्याशी संवाद साधणार आहे सौंदर्याच्या गुजगोष्टी करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.